5, 4, 3, 2, 1, 0. आम्ही बनवत आहोत हवामान स्टेशन, म्हणजे वेदर स्टेशन. हा आहे मुलांच्या स्क्रॅपी न्यूज सर्व्हिसचा वेदर रिपोर्ट, आणि आम्ही तयार आहोत आमच्या पहिल्या वेदर रिपोर्ट साठी. 3, 2, 1, बी स्क्रॅपी. हवामान का बदलतंय, मागच्या 10 वर्षात हवामान कसं होतं आणि आता हवामान कसं आहे, हवामान कोणत्या कारणाने बदलतंय, हवामानाचा संबंध ग्लोबल वॉर्मिंगशी आहे. पहिले आपण आकाशात बघून वेदर प्रेडिक्ट करू शकत होतो. जर खूप सारे ढग असतील तर पाऊस पडेल, आणि जर कमी ढग असतील तर ऊन पडेल, आणि जेव्हा गार वारा वाहू लागेल तेव्हा थंडीचं वातावरण असेल. पण आता असं काही नाहीये. तुला काय वाटतं, आता पाऊस पडेल की बर्फ पडेल? आता तर उन्हाळा आहे, मग पाऊस आणि बर्फ कसा पडेल? आजकाल हवामानाचा काही भरोसा नाही, म्हणूनच तर आपले स्क्रॅपी रिपोर्टर्स निघालेत मुंबईच्या रस्त्यांवर हे जाणून घ्यायला की हवामान का बदलतंय, आणि आमचे रिपोर्टर्स जाणून घेतील की हवामान कसं बदलतंय. तर चला जाऊया मुंबईच्या रस्त्यांवर. हॅलो धीरज, हॅलो वेलेस्का. वेदर रिपोर्ट साठी रिसर्च आहे खूप महत्त्वाचा, आणि रिसर्च साठी गरजेचे आहेत एक्सपर्ट. वेदर रिपोर्टच्या काही एक्सपर्ट्सना आम्ही शोधून काढला आहे या मुंबई मध्ये. चला लेट्स गो. हवा नाही, पाऊस पण नाही, पाणी पण नाही, हे समज सुकून गेलंय. तुम्ही जेव्हा लहान होतात तेव्हाचं वातावरण कसं होतं आणि आताचं कसं? तेव्हाचं वातावरण खूप चांगलं होतं, आताचं वातावरण चांगलं नाही. आजकाल हवामान दिवसेंदिवस खराब होत आहे आणि काय सांगणार. आम्ही लहान होतो तेव्हा असं नव्हतं, प्रत्येक ऋतू टाइमावर यायचा ना टाइमावर जायचा. आधी मौसम मस्त होता, आता काय झाड नाहीयेत, वृक्ष नाहीयेत, आणि काय मोठे मोठे टॉवर झाले त्याच्यामुळे मौसम कसा, आणि शिवाय गाड्या पण वाढल्या. आधी अगदी वेळेवर पाऊस पडायचा, आता काळ बदललाय. तेव्हाचा जमाना चांगला होता, आता या जमान्यामध्ये काय गर्मीने माणसं मरून चालली. असे सगळे बदलताय तसं हवामानही बदलतय. हा उन्हाळ्यात पाऊस पडतो, पावसाळ्यात गरम होत. हा वातावरण कसं आहे? वातावरणाच कधी थंड लागत कधी गरम लागत. पावसासारखं वाटतंय, थोडी थंडी वाजते, थोडं गरम होत. आजचं हवामान गरम आहे. आजचा मौसम थोडा थंड आहे. गरम होत आहे आता. आजचं हवामान खूपच खराब आहे. गरम थंड, गरम थंड, म्हणून सगळे आजारी पडतात. थँक यू. ही आहे मुलांची स्क्रॅपी न्यूज सर्व्हिस. आणि आजच्या वातावरणाची स्थिती अशा प्रकारची आहे, गर्मी वाढतच चालली आहे, रात्री थंडी वाजते आणि पाऊस कधीही पडतो. 50 वर्षापूर्वी हवामान कसं होतं? मला काय माहित, मी तर 12 वर्षांची आहे. मग कोणाला माहित असेल? आपल्या आई बाबा आणि आजी आजोबांना. शिवपुरी मध्ये आमचे स्क्रॅपी रिपोर्टर्स विचारणार आहेत आई बाबा आणि आजी आजोबांना. त्यांना ते विचारतील की 50 वर्षापूर्वी हवामान कसं होतं. हॅलो,
आम्ही आहोत स्क्रॅपी न्यूज मधून. मी गौरी शर्मा आणि माझे फ्रेंड. आणि मी अनन्या निगम. मी दीक्षा तिवारी. मी संचित गोयल. आज आम्ही शिवपुरीच्या मुराडी गावात आहोत. आम्ही इथे शिवपुरीचा वेदर रिपोर्ट द्यायला आलो आहोत. जसं की आज शिवपुरी मध्ये अवकाळी पाऊस पडला आहे, चला बघूया याचा शेतीवर काय परिणाम झाला आहे. तुमचं नाव काय आहे? आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारू शकतो का? विचारा. आज शिवपुरी मध्ये अवकाळी पाऊस पडला, याचा तुमच्या शेतीवर काय परिणाम होतो? फरक पडलाय ना, मातीची ढेकळ झाली फार. आम्हाला तुमच्या लहानपणीचा हवामान आणि आताच्या हवामानाबद्दल सांगा. आता तर फार खराब आहे, पहिला कसं चांगला असायचं मौसम. आधी तब्येत चांगली असायची, आता आजारपण असतात. खूप चांगला असायचा, हल्ली काय खरं नाहीये. आणि हल्ली शेतीत पण काय राम राहिलेला नाहीये, पहिलं सगळं चांगलं होतं. त्याच्या वातावरणाला पुन्हा पहिल्यासारखं करण्यासाठी काय करायला पाहिजे? विहिरी खोदा आणि शेतामध्ये मेहनत करा. आणि पावसाचं पाणी अडवण्यासाठी काहीतरी करायला. हॅपी न्यूज शी बोलण्याबद्दल खूप खूप आभार. शिवपुरीच्या रिपोर्टर्स प्रमाणेच तुम्ही सुद्धा तुमच्या आई बाबा आणि आजी आजोबांना विचारा की ते पूर्वी हवामानाचा अंदाज कसा लावायचे. आणि हेही विचारा की 50 वर्षांपूर्वी हवामान कसं होतं आणि आता कसं आहे. आणि आम्ही मुलं वातावरण वाचवण्यासाठी काय करू शकतो? आमचा रिसर्च अजून पूर्ण झाला नाही आहे. आम्हाला अजून आई बाबा आणि आजी आजोबांशी बोलायचं आहे, जाणून घ्यायचं आहे की खरंच वातावरण बदललं आहे की नाही. म्हणूनच आपण जाऊया आपल्या स्क्रॅपी रिपोर्टर्स कडे लखनऊला. हॅलो, मी सविता. मी रिम जिम. आणि आम्ही आहोत स्क्रॅपी न्यूज मधून. आणि या वेळी आम्ही उभे आहोत खुरखुंदापूरच्या शेतात. आजकालचं वातावरण काही कळतच नाही. थंडीमध्ये गरम होऊ लागतं आणि उन्हाळ्यात पाऊस पडतो. आज आपण आणखी काही लोकांना भेटणार आहोत जे आपल्याला हवामान बदलाबद्दल सांगतील. तुम्ही शेती करणं सुरू केलं तेव्हा तुम्ही हवामानाचा अंदाज कसा लावायचा? तेव्हा वारा सुटायचा आणि तेव्हा ढगांचा गडगडाट व्हायचा, तेव्हाच कळायचं पाऊस पडायचा. पाऊस पडायच्या आधी ढग गडगड. तुम्ही शेती कधीपासून करता? 50 वर्षांपासून शेती करता. पूर्वीच्या काळी जेव्हा तुम्ही शेती करायचा तेव्हा पीक कसं यायचं? आधी पिके होती ऊस आणि भुईमुग, बाजरी, मक्का. आता फक्त गहूचं पीक उगवतं, बाकी पिकं नाही घेतली जात. खात पीक टाकल्याशिवाय काय होतच नाही. आधी व्हायचं आपोआप, आता बिना खातचं होतच नाही. वातावरणात काय बदल झालाय? हवामध्ये फार बदल झालाय. पूर्वी धूप पडायची, आता काही नाही. थंडीमध्ये पाऊस पडतो, पावसाळ्यात पाऊस पडत नाही. हवामान बदललंय, खूप बदल. आम्ही अनेक लोकांशी बोललो आणि त्यांनी सांगितलं की वातावरणात खूप बदल झालेला आहे. वृक्ष तोडीमुळे वारा खूपच कमी झालाय आणि ह्यामुळे पिकाचं खूप नुकसान होत आहे. आणि आमचं चॅलेंज आहे तुमच्यासाठी, झाडे लावा, आपल्या शेतीला वाचवा. स्क्रॅपी. हे तर स्पष्ट आहे, उन्हाळा असो की पावसाळा, सगळ्यांना इफेक्ट होतो. झाडांनाही, रस्त्यांना आणि रस्त्यावर न चालणाऱ्या लोकांनाही, शेतकरी आणि त्यांच्या शेतालाही, तसंच फिशरमॅन नाही, सगळ्यांना इफेक्ट होतो. आम्हाला तुमचे फोटोज पाठवा आणि जिथे आहात तिथे काय घडतंय ते सांगा. आज आम्ही दुसाईगंजच्या शेतात आलो आहोत. आज आपण अशा लोकांना भेटणार आहोत जे आपल्याला हवामानाबद्दल अजून काही सांगतील. नमस्ते आजी. नमस्कार. तुमचं नाव काय आहे? फोनमती नाव. आणि तुमचं? सुरदे. तुम्ही केव्हापासून शेती करायला सुरुवात केली? जेव्हा इथे आलो तेव्हापासून शेती करायची माहिती पडली. जेव्हापासून इथे राहतो त्यापासून शेती करतोय, 50 वर्ष झाली. पूर्वीच्या काळी हवामानाचा अंदाज कसा लावायचा? जेव्हा कळायला लागलं की पाऊस आता येणार आहे तेव्हा मग आम्ही पीक लावायचो, म्हणजे बी. आम्ही मुलं वातावरण बदलायला काही करू शकतो? जे तुम्हाला करता येईल ते करा. स्क्रॅपी न्यूज शी बोलल्याबद्दल तुमचे आभार. आणि तुमचे पण आभार. आम्ही खूप साऱ्या आई बाबा आणि आजी आजोबांशी बोललो आणि आम्हाला हे कळलंय की हवामान बदलतंय, सगळं तसं नाही आहे जसं आधी होतं. त्यांनी आम्हाला सांगितलं की पूर येतो, कधी कधी पाऊसच नाही पडत, पण नेहमी नाही, कधी कधी. काही गडबड आहे.
सगळीकडे कचरा आहे. आता मोठ्या शिप मध्ये जाणार आहोत आणि शूरवीर हिरोंना भेटणार आहोत आणि तिथेही आम्हाला हवामानाची माहिती मिळणार आहे आणि सर्व कसं जुळलंय. चला स्क्रॅपी पुढे चला. तुम्हाला गर्मी लागते ना खूप. तुम्हाला जाणून घ्यायचंय की उद्या गर्मी असणार आहे की थंडी असणार आहे की काय. मग त्यासाठी आम्हाला वेदर फोरकास्टिंग करावं लागतं. शिपवर पण खूप गरजेचं असतं. जसं तुम्ही बघू शकता की बाहेर आता काम करण्याचं तापमान खूप जास्त आहे. कधी कधी बाहेरचं तापमान एवढं जास्त होतं की बाहेरचं काम आम्हाला बंद करावं लागतं. त्या व्यतिरिक्त शिप जेव्हा सेल करत असते म्हणजे जेव्हा आम्ही पाण्यात असतो आणि समजा जर चुकून वादळ आलं मग यामुळे आम्ही वादळात जात नाही. शिप किती मोठं असू दे त्याने खूप नुकसान होऊ शकतं आणि वेदर फोरकास्टिंग साठी हे जे इन्स्ट्रुमेंट आहे ते आम्ही वापरतो. बेसिकली हे आता तुमच्या बलून सारखं आहे आणि हे जे बलून आहे त्याच्यामध्ये आम्ही हायड्रोजन भरतो आणि हे 40,000 feet पर्यंत उंच जाऊ शकतं. ह्याच्या सोबतच असतं आमचं हे डिव्हाइस. तर या डिव्हाइसच्या आतमध्ये तुम्ही बघू शकता छोटासा अँटिना आहे आणि हे डिव्हाइस आम्ही बलून सोबत अटॅच करून वरती पाठवून देतो आणि जसं जसं हे वर जातं तस तसं त्या टायमाचा विंड स्पीड, विंडचं डायरेक्शन काय आहे, टेम्परेचर काय आहे, यू पॉइंट काय आहे आणि वातावरणात किती मॉइश्चर आहे हे सगळं आपल्याला कळतं. इंडियामध्ये जितक्याही ऑब्झर्वेटरीज आहेत तिथून डेटा येतो आणि तो वेगवेगळ्या लेअरवर लेवल्सवर प्लॉट होतो. मग आम्ही त्याला अनालाइज करतो. जेव्हा वादळ येणारं असतं तेव्हा चान्सेस असतात की लाटांची हाईट वाढू शकते. हा सुनामी अलर्ट देईल की त्या एरियामध्ये सुनामी येणार आहे. जसं की या इथे खूपच जास्त ढग जमा आहेत, इथला वेदर खराब आहे. ढग खूप सारे ढग एकत्र येतात तेव्हा हवामान खराब होतं. सर ग्लोबल वॉर्मिंग मुळे क्लायमेट चेंज होत असतं, वेदर बदलत असतं, क्लायमेट आणि वेदर. तर तुम्हाला कसं कळतं की कधी कधी त्यात खूप बदल होणार आहे. आता काहीतरी आहे जे डिस्टर्बन्स आणतंय आमच्या नॉर्मल फेनॉमेननला. आपल्याला वाटतं की खाली ग्लोबल वॉर्मिंग मध्ये खाली गर्मी वाढणार पण असं नाहीये. गर्मी अजून गरम होत जाणार आणि थंडी अजून थंड होत जाणार. पावसामध्ये आणखीन जास्त पाऊस असणार आणि दुष्काळात अजून जास्त दुष्काळ पडणार. म्हणून आम्ही सुद्धा झालोय उलट सुलट. तुम्ही घ्या छोटासा ब्रेक आणि आम्ही पण घेतो. काय मिळालं? आधी हे सांगा, तुमच्या लॅब कोटच्या रंगाला काय झालं? जशी वातावरणाची स्थिती बदलते तसा आमच्या लॅब कोटचा रंगही बदलतो. मला पण वातावरणाच्या बाबतीत काहीतरी कळलं आहे. काय कळलंय? मी सांगणार तुम्हा दोघांना माझा वेदर रिपोर्ट, तुम्ही ऐकणार? हो ऐकव. हाय, ही पहा, ही आहे माझी मैत्रीण फौजिया. फौजिया एक वेदर रिपोर्टर आहे. फौजिया प्लीज 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 मला सांगशील का की वेदर रिपोर्ट कसा सांगतात ते? अगदीच लगेच एक डेमो देते. तर सगळ्यात आधी आपण भारताचं हवामान सांगूया, ठीक आहे? आणि आणि उत्तर भारतापासून सुरू करूया. हिल्सवर जसं काश्मीर मध्ये, हिमाचल मध्ये काय होणार आहे, हा इथपर्यंत आहे. आता तिथे थोडा थोडा पाऊस पडतोय पण सांगणार आहोत की तिथे पाऊस पडणार आहे. मग आपण हळूहळू पुढे जाऊ, जसं की गुजरात मध्ये काय घडतंय, राजस्थान मध्ये काय घडत, असं हळूहळू आपण दक्षिण भारतापर्यंत पोहोचू. पूर्ण भारताच्या विषयी खूपच हॅपी आणि दिवस आहे खूपच
रिपोर्टिंग कशी वाटली? खूप छान. वाह वाह वाह, काय वेदर रिपोर्टिंग. चमकी, आपण आजच्या हवामानाचा अंदाज तर बघू लावू शकतो, पण उद्याच्या हवामानाची माहिती कशी मिळेल आणि आकाशात न पाहता तो दिवस येण्याआधी आपल्याला कसं कळेल? हा, हे कळण्यासाठी आपल्याला विचारावं लागेल मेट्रियोलॉजिस्ट. हे आपण कुठे आलो अंकल? पण सनघडीच्या जवळ आलो आपण. सूर्य घड्याळ. हॅलो मित्रांनो, हे बघा, आज मी आले आहे सनडायल पार्क मध्ये आणि हे आहेत माझे मित्र कुलदीप अंकल. कुलदीप अंकल, हे सूर्य घड्याळ काय असतं? जुन्या काळात आपण वेळ बघण्यासाठी वापरायचो. आता आपल्याकडे घड्याळ आहेत, पण आधीच्या काळात आपल्याकडे घड्याळ नव्हती. घड्याळ, याचे काटे कुठे आहेत? हे तर चालतच नाहीये. तर नीट बघितलं तर इथे एक काळी काळी रेष जी आहे तीच या घड्याळाची काटे आहे. तिचं नाव सन घडी आहे. तर ही सन म्हणजे सूर्याच्या आधारे किती वेळ झाली आहे, किती टाइम झाला हे आपल्याला सांगते. वातावरण बद्दल आधीच जाणून घेण्याचे बरेच प्रकार आहेत. आपल्याकडे सॅटेलाइट आहेत, रडार असतात, जमिनीवर सुद्धा बऱ्याच गोष्टींचे मोजमाप आणि मेजर केले. जसं की तुम्ही बघू शकता हवेची दिशा कोणती आहे. हवेची दिशा ही कुठल्या बाजूने येते आणि जाते. वाव कुलदीप अंकल, माझ्या पोटात गुळगुळतंय. काय झालं? बघण्यासाठी आपण अगदी योग्य ठिकाणी उभे आहोत. चला सन घडी मध्ये टाइम बघूया. ही जी मोठी काठी दिसते ना, त्याची सावली 3 नंबर वर पडली आहे. यावरून आपल्याला कळतं की आता 3 वाजले आहेत. अरे वा कुलदीप अंकल, हे तर खूपच कूल आहे. 3 वाजले, याचा अर्थ आहे आता वेळ झाली जेवणाची. चला कुलदीप अंकल, चला. टिक टॉक टिक टॉक टिक टॉक टिक टॉक टिक टॉक टिक टॉक. आज आम्ही तिघही बनलो आहोत सनडायलच्या सुया. चमकी, सनडायल सुपर कूल असतात. अगदी तुझ्या सारखे सुपर कूल स्क्रॅपी रिपोर्टर. आयडिया काय? माझ्याकडे आहे तुमच्यासाठी एक स्क्रॅपी न्यूज रिपोर्टर चॅलेंज. काय आहे चॅलेंज? चॅलेंज हे आहे की तुम्ही एखादी स्टोरी शोधू शकता का ज्याच्यात वेदर फोरकास्टिंग गॅजेट्स घरीच बनवत असतील. चॅलेंज एक्सेप्टेड. ये चमकी, एकदा टिकटॉक डांस. हा, होऊन जाऊ दे. टिकटॉक टिकटॉक टिकटॉक. अदिती, या एप्रिल महिन्यात एवढा पाऊस पडतोय हे नॉर्मल आहे का? नाही नाही शिवानी, हे मुळीच नॉर्मल नाहीये. पण असं कसं होऊ शकतं? किती चांगलं झालं असतं ना आपल्याला आधीच कळलं असतं की आजचं हवामान कसं असणार आहे. हो यार, तशी मला रोज रोज छत्री आणावी लागते. हे जाणून घ्यायला आपण आज एकदम योग्य ठिकाणी आलो आहोत. मित्रांनो, आज आपण आलो आहोत मध्य प्रदेशातल्या हवामान विभागात. आता आपल्याला सर सांगतील घर बसल्या बॅरोमीटर कसं बनवायचं आणि आपल्या आजूबाजूच्या वातावरणाची माहिती कशी घेता येईल. बॅरोमीटर बनवण्यासाठी आपल्याला एका जार मध्ये एक ग्लास पाणी घ्यायचं आहे. त्यानंतर या आकाराची आपल्याला बाटली घ्यायची आहे. त्याचबरोबर आपल्याला पाहिजे थोडा फ्रूट कलर आणि ब्रश आणि एक मार्कर. आता आपल्याला काय करायचंय, हा फ्रूट कलर थोडासा आपण मिसळणार आहोत पाण्यात या ब्रशने. फ्रूट कलर पाण्यामध्ये मिसळल्यानंतर ही काचेची बॉटल आपण या जार मध्ये उभी करणार आहोत. आता या जारला आपण थोडं हलवणार आहोत, ज्यामुळे काय होईल की या बॉटलच्या आतमधले एअर बबल बाहेर येतील. यानंतर आपण मार्करने जिथे पाण्याचे लेवल आहे तिथे मार्क करणार आहोत. तर आता आपला बॅरोमीटर तयार झाला आहे.
आता समजा जर एअर प्रेशर राईज झाला तर या जार मधलं पाण्याचं लेवल सुद्धा राईज होईल, आणि समजा जर एअर प्रेशर कमी झालं तर या जार मध्ये आपल्या पाण्याचं लेवल सुद्धा कमी होईल. समजा जर तुम्ही उद्या सकाळी बघितलं की आपल्या पाण्याची लेवल या मार्करच्या वर गेली आहे, तर असं समजा की एअर प्रेशर मध्ये वाढ झाली आहे. आणि समजा जर पाण्याची लेवल या मार्करच्या खाली गेली तर आपण असं समजूया की एअर प्रेशर कमी झालं आहे. धीरज, वेदर प्रेडिक्शन फक्त मीटिओरॉलॉजिस्ट करू शकतात की आपण सुद्धा करू शकतो? प्रोफेशनली तर मेटेरोलॉजिस्टच करू शकतात, पण तरीही मुंबईचे लोक वेदरची चाचणी करतात. चला मग बघूया मुंबईच्या लोकांचं काय मत आहे. हॅलो, अरे हॅलो पासून सुरू करायचे ना. हॅलो, माझं नाव आहे धीरज आणि माझं नाव आहे राजलक्ष्मी आणि आम्ही आहोत मुलांचे स्क्रॅपी न्यूज सर्व्हिस लाइव्ह फ्रॉम इंडिया. सर, अवकाळी पाऊस पडतो तेव्हा तुमचं नेमकी काय नुकसान होतं? अवेळी पाऊस झाल्यामुळे नुकसान तुम्हाला होत नाही, नुकसान जास्त आम्हालाच होतंय. भाज्या खराब होतात, भाज्या महाग होतात. म्हणजे बघा, अवेळी पाऊस झाल्यामुळे पिकांवर एक प्रकारचं आक्रमण होतंय रोगांचं. अवकाळी पाऊस पडला तर तुम्ही त्याची कशी तयारी कराल? मी त्याची तयारी एकतर मी नेहमी एक अम्ब्रेला ठेवते माझ्या गाडीत. बिन मौसम बरसात है, बिकॉज वो बिन मौसम बरसात है, उसकी तयारी नहीं हो सकती. गेल्या 10 वर्षात हवामानात काय बदल झालाय? गेल्या काही काळात वातावरणात बरेच बदल झाले आहेत, खास करून पावसाळ्याचा ऋतू खूपच मागे गेला आहे. तर सर, तुम्ही आमच्याशी 2 मिनिटं बोलू शकता का? चंपी करत आम्ही स्कॅपी न्यूज मधून आहोत. तर मुंबई मध्ये कधी उन्हाळा असतो तर कधी थंडी तर कधी अवेळी पाऊस. तर तुम्ही आम्हाला अशी एखादी हेअरस्टाईल टिप सांगू शकता जी सर्व ऋतूंमध्ये चालेल? आपके लिए बेटर रहेगा एनसीसी कट, म्हणजे त्याचा स्लोप रहता है, छोटा रहता है, फिर मीडियम, फिर ऊपर भी मीडियम रहता है. टिकटॉक टिकटॉक, हा आवाज कैसा ओळखीचा वाटतोय. वेळ झाली आहे स्क्रॅपी काउंटडाउन ची. लेट्स गो नाउ. 10 जिथे राहता तिथलं पाणी स्वच्छ ठेवा. 9 क्लायमेट चेंज साठी तयार राहा. पाऊस, पूर, वादळ किंवा ऊन सगळ्यासाठी तयार राहा. 8 तुम्ही एखाद्या प्राण्याला, बकरी किंवा कुत्र्याला प्लास्टिक खाताना पाहिलं तर त्यांना चांगल्या खाण्याने डिस्ट्रॅक्ट करा आणि ती जागा साफ करा. 7 जर फेकलेलं प्लास्टिक दिसलं तर ते उचला नाल्यांमधून सुद्धा. 6 कुठेही शेती करा, गच्चीवर सुद्धा आणि आपल्या भाज्या उगवा. 5 रोज ब्रश करा, पण ब्रश करताना नळ बंद ठेवा. 4 आपला कचरा वेगळा करा, कंपोस्ट करा, रिसायकल करा. 1 प्लास्टिकला नो म्हणा, कपड्याच्या पिशव्या वापरा. तुम्ही तुमच्या आईलाही सांगा की प्लास्टिक वापरू नका. हवामान बदलत आहे, दररोज समुद्राची पातळी वाढते आणि इथे खूप गरमही होत आहे. आपल्याला हे सर्व थांबवावं लागेल, वेळ निघून जाईल त्या आधी. वेळ नाही आपल्याकडे, म्हणूनच तर आपल्या आजी आजोबांचा ऐका. आम्हाला तुमचं स्क्रॅपी वेदर पाठवा, तुमच्या आसपासच्या हवामानाबद्दल सांगा आणि आम्हाला तुमचा स्क्रॅपी वेदर रिपोर्ट पाठवा. इन्व्हेस्टिगेट करा, मित्रांना पण सांगा आणि आम्हाला वेदर रिपोर्ट पाठवा, म्हणजे आम्ही पूर्ण भारताचा रिपोर्ट मॅच करू शकू. आणि आम्ही तुमचे वेदर रिपोर्ट आमच्या ऑनलाईन चॅनल वर पाठवू आणि दाखवू की आम्ही मुलं हे जग बदलण्यासाठी काय करतोय. क्लायमेट चेंज ला हरवण्यासाठी छोटी छोटी पावलं उचला, एवढी झाड लावा की एकदा तरी आपल्याला बरोबर वेदर रिपोर्ट सांगता येईल. भारतात सर्व झालंय उलट सुलट, पण आपण सगळे मिळून हे ठीक करूया. स्क्रॅपी क्लायमेट वेदर चॅलेंज चा हिस्सा बनूया. 3 2 1 बी स्क्रॅपी. Five, four, three, two, one.